मालेगाव तालुक्यातील जेऊर येथील शेतकरी देवेंद्र तुकाराम कुटे गट नंबर 156 या शेतकऱ्याच्या पत्राच्या शेडला मीटरच्या वायरचा करंट लागून 4 म्हशी दगावल्या आहेत. सदर घटना सायंकाळी 5 सुमारास घडली. या घटनेमध्ये शेतकऱ्याचे जवळपास 5 ते 6 लाख रुपयाचे पशुधनाचे नुकसान झाले असल्याची माहिती या दरम्यान बाधित शेतकऱ्यांनी या दरम्यान दिली. या संदर्भात प्रबंधभूमीचे प्रतिनिधी संदीप साळुंके यांनी संबंधित शेतकरी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला आहे, बघूयात. देवेंद्र कुटे राहणार जेऊर, शेतकरी आहे मी. तर माझ्याकडे लाईटचं कनेक्शन आहे, मीटर आहे घरात, आणि जी सर्व्हिस केबल जी होती जी टाकलेली MSEB ने ती वाऱ्याने खाली आली आणि कट झाली. ती वरती पोलवरच कट झाली, त्याला गुंडाळलेली असल्यामुळे आणि ती खाली आली वाऱ्यामध्ये. किती वाजे सर? एक 5 वाजेच्या दरम्यान. आणि किती म्हशी होत्या? 4. आणि म्हशीचा हे पंचनामा झाला आहे का? हो, आता गांगुर्डे साहेब डॉक्टर साहेब आले आहेत मळगावचे, त्यांनी पोस्टमार्टम वगैरे केलं आहे आता म्हशींचं. आणि लोखंडी असल्यामुळे आणि मीटरचे वायर होते का? मीटरची सर्व्हिस केबल आहे आपली, मीटर आहे आपल्या घरात. तुमचं काय म्हणणं नेमकं काय? तर आता जे काही सरकारी नियमाने असेल त्याप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी सरकारतर्फे. आम्ही घटना घडल्यानंतर आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर महावितरणला 2-3 कॉल केले. त्यात त्यांच्या आमचे जे इथले निमगाव सबस्टेशनचे जेही आहेत त्यांचा फोन उचलला जात नाही आणि लागतही नाही. त्यांनी कुठल्याही प्रकारचा फोन उचललेला नाही. लाईनमनलाही कॉल केलेला आहे पण आतापर्यंत 7:15 वाजले तरी अजून कुठल्याही प्रकारचे त्यांचा रिप्लाय आलेला नाही आणि ते हजर पण झालेले नाहीत घटनास्थळी पाहणी करण्यासाठी. काय घडलंय बुवा हे बघण्यासाठी कुणी आलेले नाही अजूनपर्यंत. या नियमात बसत नाही, त्या नियमात बसत नाही, इथे बसल्याशिवाय नियम कळणार नाही. बोल. कुठलं आमचं सर्विस दिली नाही? आम्ही 4 त्यांना सांगितलंय वायरी जोडून द्या, वायरमॅन आला नाही, लाईनमॅन आला नाही. आणि आता सांगता की नियमात बसत नाही, शेड वर खालून चालत नाही. शेड तर आम्ही कनेक्शन पहिल्यापासून आहे, त्याच्या आधीपासून आमचं शेड आहे आणि आम्ही नियमात. आणि काही अधिकारी यायला तयार नाही, मीटर आहे आमचं. निमगावचं साहेब पण फोन उचलायला तयार नाही, वायरमॅन ते पुढच्या बाता करता आम्हाला नियमाठी शिकवतोय. तुमचं म्हणणं MSEBचा हलका, वायरमॅन लाईनमॅनच्या चुकीमुळे झालेलं आहे सगळं. तुमचं नाव सांग. हां, मी डॉक्टर कैलास गांगुर्डे, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना येसगाव. माझ्याकडे ॲडिशनल अतिरिक्त चार्ज आहे मळगाव, आणि मळगावच्या दवाखान्याच्या अंतर्गत मौजे जेऊर येथे डॉक्टर संजय देवेंद्र कुटे, डॉक्टर देवेंद्र कुटे यांच्या इथे एक साधारण 1/4 तासापूर्वी मला एक फोन आला की अचानक म्हशी मृत्यू पावले आहे. मग मी इथची मीटिंग होती तर मालेगाव इथे आलो. आल्यानंतर बघितलं तर सर्व म्हशी अचानक एक सडन कार्डियक अरेस्ट आल्यासारख्या आडव्या पडलेल्या आहे. त्यांचे जे पोस्टमॉर्टम फाइंडिंग आहे त्याच्यानुसार असं वाटतं की त्यांना काहीतरी एक मेजर इलेक्ट्रिक शॉक कदाचित बसला असेल असं प्राथमिक अंदाज वाटतो. ओके.